पनवेल समिति के विद्यमान प्रेसिडेंट हैं और स्कोर हमारे सोमनाथ जी हमारे साथ हैं, लेकिन आई एक फिर इवेंट की शानदार ये क्लेरिटी संदेश सेल के की और नितिन पाटिल के शानदार साउंड सिस्टम के तौर के ऊपर आप सभी लोग सुन रहे इसका सीधा विवरण, तो चलते हैं मैदान के अंदर। यस आई 11 चिंचोली बनाम राधाकृष्ण 11 टोंडरे के बीच मुकाबला चल रहा है। तो टोंडरे टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया और बल्लेबाजी करने के लिए आई 11 चिंचोली टीम के कप्तान को नौता दिया बल्लेबाजी करने के लिए। दोनों सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं। इस बीच अंपायर की ड्यूटी निभा रहे शिवदास जी वाघमारे, मैनपम देवत और संदीप पालकर जी, एक वाइब्रेट अंपायर मैनपम केवाले। तो मैच की शुरुआत सभी दर्शकों का हार्दिक स्वागत कर रहा है और मैं अमित जी मात्रे आप सभी के सेवा के लिए हाजिर हो चुका हूं, लेकिन देखना पड़ेगा कैसा क्रिकेट हो जाएगा। पहले गेंदबाज बॉलिंग मार पर आ चुके और हिंदुत्व सम्राट बाला साहब ठाकरे मैदान वाकड़ी स्वप्न नगरी से आप सभी का मैं अमित जी मात्रे स्वागत कर रहा हूं और चल रहे मैदान के अंदर प्रतीक पाटिल बॉलिंग टैग के ऊपर है। अंपायर सिग्नल दे रहे कि मैच को मैं शुरुआत करता हूं, हम भी तैयार तुम भी तैयार रहिए और मैच की शुरुआत कीजिए। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन जरूर गेंद, नो बॉल, देखिए ओवर स्टेप हो चुके हैं। अंपायर सैंडी पालकर की नजर देखिए, मानो आंखों में सुरमा है और जो उनकी आंखें वो बाज की जैसी है, परफेक्ट काम। अगली गेंद उन्होंने भगवान श्री कृष्ण का सुदर्शन चक्र घुमाया और उन्होंने कह दिया कि अगली गेंद फ्री हिट। तो बल्लेबाज को पूरी तरह से मौका है इस गेंद के ऊपर, जिन्हें चौपर अंपायर अभी फेमस हो चुके। फ्री हिट प्रतीक पाटिल की गेंद, यह घुमाया गेंद को मिड विकेट के एरिया में, वन बाउंड चौवा डीजे ठोको। अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात जर शिवबाची तलवार चमकलीच नसती तर या भारतामध्ये हा महाराष्ट्र तुम्हा आम्हाला कदापि दिसला नसता। तर शिवरायाला इस टूर्नामेंट के माध्यम से कोटी कोटी हम प्रणाम कर रहे। ये कि राजा हुआ है, राजा सिकंदर इतिहास के पन्नों में हुआ है, लेकिन राजा शिव छत्रपति महाराज जैसा नहीं। हम बहुत पुण्यवान है कि हमारे राजा की समाधि हमारे रायगढ़ किले के ऊपर है। नेक्स्ट बॉल प्रतीक पाटिल की दूसरी गेंद, कैलाश के लिए गेंद, अंपायर सैंडी पालकर ने वाइड घोषित किया, स्कोर पहुंचे अच्छे। थोड़े अभी अंपायर की वाइब्रेशन थोड़ी कम हो रही है, क्या शादी के बाद ऐसा होता है? लाओ पावर, लाओ पावर इंपॉर्टेंट है। यस कल पावर लाएंगे, साला घड़ी के अंदर कांटे सोने के हो जाए सुकेश भाई, लेकिन सेल नहीं ना तो कांटे की कीमत नहीं, सेल चाहिए, सेल में पावर है। ये देखिए बॉल को देखो और बॉल को मारो, फायदा नहीं बल्ला जल्दी हवा में चलाने से, लाइन देखो प्रॉपर लेन के ऊपर गेंद कहां आ रही कहां नहीं, इसको देख के मारना चाहिए। ये तो गेंद डॉट चली गई, सिक्स पे स्कोर हो चुका है, बगैर नुकसान पे काम चल रहा है इस बार देखा जाए चिंचोली टीम का। इस ओवर की अभी तक तीन गेंदे शेष, चार गेंदे से माफ कीजिए, यस पहला नो बॉल है। ऐसे गए सोमनाथ का दिमाग। इस फुलरलेन की गेंद थी, ऑन साइड के ऊपर टर्न किया गेंद को, मिड विकेट के एरिया में गेंद चली गई है एक और, इसी के साथ ये दूसरा थ्रो कहा करना चाहिए था। अगर बॉल रेन पे थ्रो करते तो करीब मामला भी बन जाता था, लेकिन ये विकेट के लिए तरस रहे। कैलाश पहुंच चुके इस बार देखा जाए सिक्स पे, और यहां देखा जाए तो मेरे हिसाब से आई 11 चिंचोली टीम का स्कोर 8 बिना कोई विकेट के नुकसान पे। शानदार जानदारी आई, एक फिर इवेंट्स की क्लेरिटी देखिए। आए क्या संदेश के शुरू में थे, लेकिन उसके बाद उन्होंने खुद की ये वेबसाइट चालू की, उसके बाद करिश्मा, उसके बाद करिश्मा, और गेंद बाउंड्री पार होगी, फील्डर की हार, गेंद बाउंड्री पार, 4 रन दीजिए।
आताच काही क्षणापूर्वी तुम्ही पाहिलात प्रोकॉन बिल्डर अँड डेव्हलपरचे ओनर भाऊशेठ पाटील यांचं आगमन पाहिलं होतं, ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 1500 रुपयाची देणगी देण्यात आली. आणि आत्ताच तुम्ही पाहताय वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा अमोल ऍक्वागार्ड वॉटर सप्लायचे सर्वे सर्वा नानाशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. बिलकुल मैदानासाठी करत पाहू शकाल माजी सरपंच नामदेवशेठ जांदाडे, नानाशेठ पाटील, नामदेवशेठ मस्कर यांच्या वतीनं आम्हाला दमदार म्हणजे प्रमोद दमदार योगदान लाभलंय, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या पण नानाशेठ आपलं सहर्ष स्वागत आहे. कैलाश के लिए गेंद, इस बार देखा जाए गेंद और बल्ले की बीच कनेक्शन मजबूत का नहीं, आउट साइड ऑफ स्टंप गेंद देखी है बिल्कुल, इस बार देखा जाए दूर रखी थी शरीर से खेलने का प्रयास किया था लेकिन कामयाबी नहीं मिली बल्लेबाज को, सीधी गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में. स्कोर अब 12, आखिरी गेंद शेष है इस ओवर की, अंतिम बॉल देखिए हवा में जरूर गेंद है और जाएगी गेंद गैप में 4 रन दीजिए. आयोजक हमारे परी इलेवन के खुद आधार स्तंभ और जिनके माध्यम से टोंडरे में बहुत ही बढ़िया आयोजन होता है वो हमारे सम्माननीय मच्छिंद्र दादा पाटिल, इनकी अनुपस्थिति है लेकिन उनका हम स्वागत कर रहे हैं, एक सच्चे दिल के इंसान और उनका आयोजन काफी कड़क होता है और इस प्रकार उन्होंने इस साल भी बहुत ही बढ़िया आयोजन किया है. आज उनकी अनुपस्थिति है लेकिन उनकी याद आ चुकी है तो मच्छिंद्र पाटिल साहब आपका हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं इस टूर्नामेंट के माध्यम में. और इसी के साथ 16 रन पहले ओवर में पावर प्ले में देखिए आग लगाई मैदान के अंदर. संग्राम इंटरप्राइजेस से सन्माननीय मालक भाईशेठ पाटील साहेब यांचं आगमन, लाइव मैच देख रहे बिल्कुल, तो टोंडरे मैच को देख रहे खुद प्रवीण जी गायकर हमें बता रहे हैं, इसीलिए मैं कहता हूं ना कि तलाटे के 7 बारे के ऊपर नाम कुछ गलत हो सकता है लेकिन इनके डिक्शनरी में नहीं. दो ही आदमी ऐसे महागुरु माधव गड़गे साहब और प्रवीण जी गायकर, हाँ उनकी बुद्धि बहुत तेज है. हाँ वो माधव गड़गे साहब ऐसे ऐसे बोलते हैं और कट करने का प्रयास किया था खड़े खड़े. हाँ बिल्कुल मुझे लग रहा है उनकी वो तो हमेशा जा जाते वो तंबू गाड़ देते. महागुरु की बात करेंगे तो बिल्कुल जैसे बैलगढ़ा क्षेत्र में डबल सप्त हिंद केसरी बकासुर, वैसे कॉमेट्री क्षेत्र का बकासुर डबल हिंद केसरी महागुरु. इसकी वजह एक है प्रमोद कि उनके पास केंद्रीय मंत्री नारायण ने पुरस्कृत एक केसरी किताब है, भारत रत्न सर सुनील गावस्कर पुरस्कृत सम्मानित उनके पास वो किताब है तो वो डबल हिंद केसरी है और बेहतरीन निवेदन का बादशाह कहा जाता है. बिल्कुल ये बात सही ठोकड़ी जी. हिस्सा तो चाहिए, हिस्सा कौन छोड़ने वाला है, सब कुछ आदमी भूल जाता है, बहन करते भाई को जो कुछ देना है वो देना नहीं हिस्सा ही देना है. और ये लप की हवा में कैचेट गुड कैच विकेट कीपर ने सही इस बार कॉल किया जो सुनीत ने और इस कैच को लपक लिया. देखिए शॉट इस बार टाइमिंग प्रॉपर हुआ नहीं है और इसीलिए देखा जाए इस बल्लेबाज को मैदान छोड़ के वापस जाना पड़ेगा. मेरे से अभिषेक 4 रन बना के वापस आ रहे 20 लॉस ऑफ 1 विकेट चिंचोली टीम. विनोद शेठ पोपी माजी उपसरपंच यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाची देणगी आणि कॉमेंट्रीसाठी आमच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज, आपलं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. बहुत ही बढिया,
आयोजककर्ताओं को देनगी और कमेंट्री को मिले हुए इनाम और बढ़ जाता है। ये फुलर इनकी बॉल देखिए, इस बार देखा जाए थोड़ी सी हवा ज्यादा आ चुकी है और इस बार देखा जाए एक सिंगल लेने की कोशिश नहीं की है। अच्छी बॉल देखने को मिल चुकी, यंग स्टार है गेंदबाज है सुजल पाटिल थोड़ी मेरे क्या है मालूम समझा, अंग्रेजी थोड़ा कच्चा ना, स्कूल में मुझे हमारे अध्यापक जो थे वो पूछते नहीं थे कोई प्रश्न, उन्हें मालूम था इसे कुछ आता नहीं, तो ये ऐसा होता ही रहता है। और ये उड़ाया जाएगी जाएगी बोलो तो आह हो, ऐसे कहते हैं अजूबा, ये सुपरमैन इसे कहते हैं, ऐसे टीम में होने चाहिए लोग छलांग लगाने वाले। जय बजरंग बली प्रतीक, वाड़ा प्रतीक एफर्ट, मैं तो बोल रहा था कि गेंद बाउंड्री के बाहर जाएगा लेकिन तूने कह दिया जाती है किधर। तो इस बार स्कोर 21 लॉस ऑफ वन विकेट, आई 11 चिंचोली टीम का स्कोर। राधाकृष्ण 11 टोंडे टीम पहले टॉस जीतकर गेंदबाजी कर रही। नितिन पाटिल देखिए नाखून चबा रहे, कैमरे मैन ने उन्हें कवर किया है। ये स्वीप करने के बाद बॉडी के ऊपर गेंद टकरा गई है, थोड़ी बॉल को पिचिंग करते हुए इस बार देखा गेंद थोड़ी बाहर चली गई, वाक मारे कह रही कह देना कि तिरंगा ट्रॉफी में वाक ले इंस्पेक्टर, उसके बाद कौन है वाक मारे। स्कोर पहुंचा 21 लॉस ऑफ वन विकेट और दो ओवर खत्म हो चुके, आने वाले 18 गेंदों का खेल शेष है। हम देख सकते हैं तो कैलाश जो डुकरे बल्लेबाज है वो पूरी तरह से इस बार अपनी टीम के लिए 8 गेंदों में 14 का योगदान दे रहे। अक्षय पाटिल खेल रहे एक पे, पहले ओवर में आए थे 16 और इस ओवर में सोमनाथ आ चुके 5, मतलब ये सुजल पाटिल का ओवर काफी जबरदस्त साबित हो चुका है। 21 एक गड़ी बाद 21। लेकिन इस प्रकार 12 गेंदे खत्म, दो ओवर खत्म, 21 लॉस ऑफ वन विकेट, टू ओवर के बाद 18 गेंदों का खेल शेष है। आप सभी लोग जानदार शानदार तालुका प्रमुख ट्रॉफी को देख रहे, हमारे आधार स्तंभ माननीय श्री रूपेश ठोंबरे साहब, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख और हमारे मुख्य आयोजक सुकेश भोपी साहब, इस बार देखा नेरे धुंधरी विभाग प्रमुख है और आगे की तैयारी भी उनकी जबरदस्त है। तो इस बार दो सर्कल खत्म हो चुके और गेंदबाज आ चुके हैं प्रतीक पाटिल, इस बल्ले का अंदरूनी किनारा, पीछे प्रोडक्शन खराब साबित हो चुका है, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा चुका है 22 वन विकेट के नुकसान पे। तीसरा ओवर जारी है, टोंडरे बनाम चिंचोली के बीच ये मुकाबला चल रहा है, पूरी तरह से मैदान भगवा हो चुका है, लहरते हुए फड़फड़ाते हुए इस शिवसेना की झंडे। शिवसेना इसका मतलब हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे इसका मतलब ही शिवसेना। बाई स्कोर प्रतीक, इस बार इनसाइड आउट शॉट लॉन्ग ऑफ, यस गुड कैच, वेरी गुड कैच। इसी के साथ पाई इस बार दूसरा झटका, बल्लेबाज वापस जा रहे, लगभग देखा जाए कैलाश डुकरे एक बहुमूल्य विकेट हासिल करते हुए 14 रनों की पारी खत्म हो गई, 22 पे दूसरा विकेट गिरता हुआ। स्वागत करेंगे डीजे मास्टर नितिन पाटिल। बाबा जी के साथ आती थी अभी, हाँ सैंडी भाई नाचेंगे क्योंकि उन्हें जजमेंट अभी आया है ना, नया काम। स्कोर 22 स्कोर, दो विकेट के नुकसान पे।
शॉर्ट ऑफ लेन गेंद, हवा में कैच इट, गुड, वेल ट्राई वेल ट्राई वेल ट्राई, अच्छी ट्राई, ट्राई अच्छी की थी सुनीत, सुनीत ने विकेट कीपर एक खुद, लेकिन अगर पकड़ लेते तो अच्छा होता, लेकिन ट्राई अच्छी थी, एक सिंगल मिलेगा, एक सिंगल के साथ स्कोर 23। बहुत ही पुराने गानों का संगीत अलग है, शब्द अलग है, अल्फाज देखने में सुनने में बहुत बड़ा मजा आता है। ईश्वर ठाकुर साहब ने उस गाने को गाया है, हवा में जरूर सामने स्ट्रोक, बाउंड्री अच्छे रन, इस बार तीर की जैसे थप्पड़ देखिए सैंडी बलकर जी की आदा। इनिंग का ये पहला विकेट आया छह रन के लिए, बाउंड्री जरूर आए लेकिन छह के साथ स्कोर पहुंचा है 29 दो विकेट के नुकसान पे। इस बार स्लो ओवर वन गेंद, चेंजेस ऑफ पेस, गति परिवर्तन वाली गेंद देखने को मिल चुकी है, अक्रॉस लाइन खेलने की कोशिश की जिसे आड़ा शॉट कहते, और इस बार देखिए संपर्क हुआ नहीं सीधी गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में। हम देख सकते थे अक्षय पाटिल खेल रहे 8 पे और धीरज जांबड़े जो बल्लेबाज है वो 1 पे खेल रहे। सोमनाथ पाटिल के पास जबरदस्ती जानकारी, अच्छे स्कोरर है हमारे रायगढ़ जिले के। ये चलिए सामने स्ट्रोक, इस बार देखा जाए ओवर पिच बॉल जरूर थी, इस गेंद को खेल दिया सीधा, खराब थ्रो आया लेकिन बैकअप अच्छा है। इसी के साथ लगभग देखा जाए एक सिंगल जरूर मिलेगा, और इस 3 ओवर के बाद हम देख सकते तो आई 11 चिंचोली टीम का स्कोर है 30, 2 विकेट के नुकसान पे 3 ओवर के बाद आखिरी 12 गेंद शेष है। खिलाड़ियों को पानी चाहिए, खिलाड़ी पानी पियेंगे तब तक अपरा मजा आ जाएगा, लेकिन क्या हमें आनंद देने के लिए कौन से नितिन बढ़िया ऐसा गाना बजाएगा या तमाम दर्शक हमारे खुश हो जाए। और देखिए सैंडी पालकर को इस कैमरा ने कवरेज किया, देखिए ये देखिए चलने की स्टाइल देखिए, वाह ऐसा लग रहा है जमाना उनके जेब के अंदर है। और एक सैंडी पालकर देखे छोटे कद के जो लोग होते हैं ना सुकेश भाई, जिनकी फाइट काफी तगड़ी होती है, काटा थोड़ा छोटा होता तभी अंदर ज्यादा झुकता है, उस तरह से ये छोटे कद के लोग बहुत डेंजर होते हैं, उनकी चाल उनका चलना चौपर काम, ये एक वार ऐसा बैठ जाता है ना 3 इंच जख्म होती। 30 स्कोर 2 विकेट के नुकसान पे, आखिरी 2 ओवर शेष और आ चुके हैं इस बार देखा जाए राधा कृष्ण टोंडे टीम के चौथे गेंदबाज मिस्टर सूरज पाड़ी। बलिन ट्रैक के ऊपर है सुंदर हवा, खूबसूरत यह मैदान वाकड़ी का, और आयोजन काफी जबरदस्त से कड़क है। शिवसेना ट्रॉफी का आयोजन होता है ना तो आयोजन काफी तगड़ा ही होता है, आयोजन किस्सा किसका भी हो जाए उससे तो उसमें तो ऊर्जा ज्यादा आती है। ये एक बार फिर से ड्राइव किया, ऑफ ड्राइव गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर चली गई, फील्डर मौजूद है, एक सिंगल रन मिलेगा जरूर इस बार देखा जाए यहां अक्षय को, और अक्षय पहुंचे 10 पे, धीरज जांबड़े खेल रहे 1 पे, पूरी यह जानकारी सोमनाथ भी दे रहे, पूरी यह दूसरी स्क्रीन संदेश शेल के लगाई, बिल्कुल देखिए अभी फास्ट जमाना है तो उन्होंने सोचा है कि वहां से मैं ऑपरेट करेगा लेकिन दूसरे स्क्रीन के ऊपर कमेंटेटर देख के ये कहानी जरूर बताएंगे, तो बड़ा मजा आ रहा है, एक डिलीवरी जरूर है, और बड़ा शॉट इस बार देखा जाए, बढ़िया स्ट्रोक सामने, अब आगमारे देखिए शाहरुख खान छक्का।
से बोल रहे हैं, हिम्मत है तो नाटक कर सकते पुनी, लेकिन गुना होगा। बिल्कुल बिल्कुल, कल इसी मैदान के ऊपर दादा सरकार पंडरा शेट पड़के साहब इनकी उपस्थिति इस मैदान के ऊपर आपको नजर आएगी। एक ही वाकड़ी का मैदान हर साल इस टूर्नामेंट को आते हैं और कल भी उनकी उपस्थिति नजर आएगी। बिल्कुल 37 चाहिए और दादा सरकार का नाम लिया और कैचिट की संभावना लग रही है, लेकिन इस बार बल्लेबाज जाएंगे क्या? लेकिन तीसरे अंपायर दरकर चोरके सब आई है, बल्लेबाज ने इस बार रिवो का इस्तेमाल किया है। इसका फैसला संदेश जी सेल के करेंगे और उनके साथ हो गए अंपायर दरकर चोरके जी, वो बताएंगे कि क्या बल्लेबाज आउट है या फ्री हिट है, वक्त बताएंगे। ये सब फेयर डिलीवरी, यानी कि हम देख से फेयर डिलीवरी, इसका मतलब बल्लेबाज को घर में आना ही पड़ेगा। और टीम का स्कोर देखा जाए तो सपना 37, लॉस ऑफ थ्री विकेट के नुकसान पे स्वागत करेंगे डीजे मास्टर नितिन बाड़ी। क्रिकेट मैदान से बाहर 37 स्कोर, चौथे ओवर की 3 गेंदें शेष है, दोपहर का सत्र बन चुका है 12:24 घड़ी के अंदर। ये देखिए इस बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट, मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, बढ़िया से रक्षण हम देख सकते हैं राधाकृष्ण इलेवन टोंडरे के माध्यम से, एक सिंगल के साथ स्कोर आगे 38 के घर में। इस ओवर की 2 गेंदें शेष है, चौथा ओवर जारी है, चमकदार ड्रॉपी, 2 बाइसिकल है इस बार देखा जाए, और पूरी तरह से ये साइकिल जो इस बार देखा है 4 है। पहले के जमाने में साइकिल का जमाना था, लेकिन आज भी ये फुल टॉस, आराम से मत मारो, ताकत लगाओ, ताकत चाहिए, क्योंकि बाउंड्री के अंदर दर्शक होते जरूर बल्ले के निचले भाग के ऊपर गेंद लगी, लेकिन ताकत शॉट में कम थी। इस बार 14 विकेट बाहर, 38 चिंचोली टीम। और 38 4 विकेट के नुकसान पे आखिरी गेंद शेष, चौथे ओवर की गुड बॉलिंग चल रही है पूरी तरह से सूरज पाटिल की, जिन्होंने इस बार देखा जाए दो दूसरा ओवर फेंका था और इस बार ये चौथा ओवर फेंक रहे। कोटी का ये दूसरा है पारी का चौथा ओवर, बहुत ही बड़ी बढ़िया ओवर साबित हो रहे। तो माफ कीजिए, ये सुजल जो गेंदबाज थे अलग है और ये सूरज गेंदबाज है, लेकिन पहले ओवर में 16 था और इस ओवर में अभी तक आखिरी गेंद शेष है, 8 रन तो आ चुके 5 गेंदों में, आखिरी गेंद के ऊपर कितने आएंगे? नए बल्लेबाज आ चुके मैदान के अंदर कुणाल सेल के, अंतिम बॉल इस बार खींचा हुआ शॉट, कैच इट, ड्रॉप हुई कैच, एक सिंगल। आदेश भाई क्या कर रहे हैं, दूसरे के लिए पलट चुके, गुड रनिंग बिटवीन द विकेट। सेहत रक्षण डिपार्टमेंट इज इंपॉर्टेंट बात है, जानबूझकर कोई भी खिलाड़ी कैच नहीं छोड़ता, लेकिन कैच विन द मैच क्रिकेट में कहते, पकड़ो क्या जीतो मैच। 4 ओवर खत्म हो चुके हैं और 4 ओवर के समाप्ति के बाद और हम इस बोर्ड के ऊपर नजर डालेंगे तो रन बन चुके 40, 4 विकेट के नुकसान पे, 40 लॉस ऑफ 4, 4 ओवर के बाद आखिरी 6 गेंदे शेष पारी का स्लॉ गई। हिंदू से सम्राट बाळासाहेब ठाकरे आयोजित माननीय हरदादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त प्रकाश होतातील नाईट क्रिकेटचे सामने 8, 9, 10, 11, 12 फेब्रुवारी 2024, प्रवेश फी 12,000 रुपये, प्रथम क्रमांक 1, तृतीय 50, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ क्रमांक 25 आणि पाचवा क्रमांक आहे 25। एक शानदार ट्रॉफी आहेत, मालिकावीर यावेळी मात्र गाडी आहे बायसिकल, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांना मात्र सायकल आहे आणि उत्कृष्ट क्षेत्रासाठी शूज आहेत। सहकार्य ग्रामस्थ मंडळ टोंडरे, ठिकाण आझाद मैदान टोंडरे, तालुका पेण, जिल्हा रायगड, संपर्क हरीश पाटील, नितेश पाटील, वासुदेव पाटील, मनोज पाटील, जाइए जरूर और टूर्नामेंट का आनंद लीजिए। तीसरी नाइट की टूर्नामेंट टोंडरे गांव में, पैसे ज्यादा हिम्मत है उनके पास, हिम्मत चाहिए। सुमित पहली गेंद वाइड घोषित किया है सैंडी पालकर जी ने, देखिए वो पत्थर जो आया है उसे बाहर निकालने के लिए सैंडी पालकर बता रहे। आखिरी 6 गेंद 41, 4 विकेट के नुकसान में 41 रन लॉस ऑफ 4 विकेट। सुनीत पाटिल
इस बार और पिच बॉल हवा में कैच इट सामने स्ट्रोक और इसी के साथ बल्लेबाज पांचवा डग आउट में बल्लेबाज रोहित एक रन बना के वापस गुड कैच। राज्य गीत नितिन पाटिल इनके माध्यम से दिल्ली चहे तख्त राखी तो महाराष्ट्र माजा गर्जा महाराष्ट्र माजा। स्कोर 41। नितिन पाटिल देखिए हमारे आवाज के ऊपर पैदा हो चुके, बहुत सालों से हमारी ये दोस्ती और बहुत सालों से देखा जाए उनका जो इस बार देखा जाए जो मिक्सर है वो हमने 2017-18 में देखा, अभी तक वही है। इसका मतलब उनकी देखभाल वो बहुत ही बढ़िया करते हैं, देखभाल करना ही चाहिए। दूसरी बॉल शॉर्ट ऑफ लेन पुल किया बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर, खिलाड़ी तैनात है, खराब से रक्षण। अरे भाई साहब क्या किया, अरे ऐसा नहीं करने का, चार रन दीजिए। चुका भी सम्मानजनक स्कोर बनने जा रहा है, आखिरी मेरे हिसाब से गेंदे बची हुई है चार। संजू ने इस बार देखा 24 के साथ खाता खुद का ओपन कर दिया। सुनीत की अगली बॉल ओवर द विकेट से, इस बार देखा जाए और फुल टॉस जरूर टर्न किया गया इनको मिड विकेट के। अरे टोंडे वाले तुम क्या कर रहे, हाथ में मक्खन ज्यादा लग रहा है क्या, दूसरा चौवा दीजिए। और स्कोर 49-50 बनाने के लिए एक रन चाहिए, क्या 50 पूरा होगा टीम का। इस बार जड़ में गेंद जरूर थी, ग्राउंड शॉट रनआउट का मौका लेकिन ये हाथ से गया। और इसी के साथ देखा जाए तो आई 11 चिंचोली टीम की 50 पूरी, 50 रन बोर्ड के ऊपर, अर्धशतक लग चुका है, 5 विकेट के नुकसान पे, आखिरी 2 बॉल शेष है। सुनीत की गेंदबाजी भी अच्छी चल रही थी लेकिन 2 फील्डर एक मिड विकेट खिलाड़ी और डीप बैकर्स के लिए खिलाड़ी ने गलती की, खराब से रक्षण किया और 2 चौवे आ चुके। 50-5 विकेट के नुकसान पे इस बार अक्रॉस लाइन घुटना टेक करी शॉट को बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर खेलने का प्रयास किया था आड़े बल्ले से लेकिन गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, अंतिम बॉल। अभी मैं क्या माइक के ऊपर बताओ इन लोगों को, ये क्रिकेट देखते हैं क्या नहीं देखते, आउट करना तो बेल्स नीचे डालना चाहिए तभी आउट हो जाएगा ना, ये क्या अभी लगान फिल्म चल रही क्या क्या यार, दस्तूर ध्यान में रखो, हमें सब कुछ पता है, हमें वो अधिकार नहीं बोलने का। ये उड़ाया, ये जाएगी जाएगी अंतिम बॉल के ऊपर, रफट आया 6 रन के लिए। यस ना चाहिए था 6-7। छप्पन अब तक हो चुके हैं और जीतने के लिए राधा कृष्ण टोंडरे टीम को 30 बॉल में 57 चाहिए। इस बार संजू व्यक्तिगत मेरे हिसाब से 9 पे रहे, 30 बॉल में 57 का टारगेट का पीछा करने में कैसी होगी टोंडरे की बल्लेबाजी और चिंचोली की कैसी होगी गेंदबाजी, इसका सीधा विवरण हमारे एक मशहूर कमेंटर किरण पाटिल साहब की जुबानी सुनिए, बड़ा मजा आ जाएगा। तुम किधर मत जाओ, मैं आता हूं अगले मैच के लिए, तब तो थोड़ी बातचीत करता हूं चोर के साथ की कमांड दीजिए। आणि ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी खरं तर नाही संपूर्ण मैदान
नामदेव शेठ जमदाड़े माजी सरपंच, नाना शेठ पाटिल माजी सरपंच आणि नामदेव शेठ मस्कर माजी सरपंच यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी या मैदानासाठी दमदार योगदान लाभलं, मेहनत लाभली, मदत लाभली, ते नाना शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी त्यांचा लकी गाडी नंबर 6051 म्हणजे 6051 रुपयाची देणगी नाना शेठ पाटील यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे। तर या ठिकाणी आपण नाना पाटील साहेब माजी सरपंच वाकडी यांचा इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। शिवसेना तालुका प्रमुख 2024 ही सन्मानाची स्पर्धा सुकेश बोपी नेरे धुंद्रे विभाग प्रमुख शिवसेना अक्षय मस्कर शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते माजी सरपंच नाना शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी त्यांचा गाडी लकी नंबर 6051 म्हणजे 6051 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली आहे। त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत, त्याच्यानंतर धन्यवाद। ओवर टू किरण पाटील सर, पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, धन्यवाद। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच प्रवीण गायकर। मॅच इम्पॉर्टंट आहे, अतिशय महत्त्वाचा सामना, तत्पूर्वी मान्यवरांचा पाहुण्यांचा इथं सन्मान झालाय, स्वागत झालाय, सत्कार झालाय, अतिथी देवो भव हा या स्पर्धेचा रूल आहे आणि नियम अगदी जर बघितलं या स्पर्धेमध्ये प्रत्येक नियम काटेकोरपणे पालन केले गेले। ड्रेसिंग आणि चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी असेल। सहा संघांना मला वाटतं प्रवीण गायकर पॅनल्टी लागलेली आहे या स्पर्धेमध्ये, कारण ड्रेसिंग कंपल्सरी नसल्यामुळं पॅनलाइज त्यांना केलं होतं आणि तसेच काही एक शिस्तबद्ध स्पर्धा काय असते मित्रांनो याचं ज्वलंत उदाहरण आपण या स्पर्धेमध्ये बघत आहोत। आता मात्र 30 चेंडू आणि 57 धावांचं टार्गेटचं लक्ष्याचं पीछा करायचा आहे, आता पाठलाग करायचा आहे ते राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे या क्रिकेट संघाला। सुरुवात जर आपण बघितली I11 चिंचवड संघाची बॅटिंग ऑर्डर सुरुवातीला टॉप ऑर्डर अगदी तेवढं चाललं नाही आहे, कैलास डुकरे लवकर बाद झाल्यानंतर अक्षय मैदानामध्ये होता, त्याने एक थोडीशी साथ दिली, त्यानंतर धीरज, नंतर कुणाल आणि मग थोडी बॅटिंग पुढे पुढे ज्या प्रकारे फॉरवर्ड होत गेली आणि 56 वरती जाऊन हा टार्गेट पोचला आणि 57 रनचं आव्हान आहे। गोलंदाजच्या मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रथमेश शेलके पंचांच्या उजव्या बाजूने, हा पहिला चेंडू अगदी समरिंग डिलिव्हरी, काय चेंडू रिलीज झाला, अगदी वेगावरती स्वार चेंडू। स्ट्राईक एंडवरती जर फलंदाज आपण बघितला सुनीत पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आहे रोशन पाटील, हे सलामीचे दोन फलंदाज यावेळी विकेटवरती आहेत। 57 धावांचं आव्हान आहे, प्रति षटकामागे 11.5 जवळजवळ 25 सरासरीने वाटचाल करायची आहे ती तोंडर क्रिकेट संघाला, मजा येणार आहे। आणि चिंचवली क्रिकेट संघ जर म्हटलं तर मागच्या वर्षी हा संघ फॉर्ममध्ये होता, मी त्यांची टीम बघितली अगदी उलवे नोडला येऊन या संघाने चॅम्पियनशिप घेतली होती पावसाळी स्पर्धेमध्ये आणि टेनिसमध्ये पण ते फॉर्ममध्ये होते, मात्र यंदा कैलासनी सांगितलं आहे मला की तेवढा फॉर्म केपी नाही आमचा यावर्षी, मात्र फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। तुमच्यामध्ये असलेली गुणवत्ता, तुमच्यातले असलेले कौशल्य, असं नाही की तुम्ही फॉर्ममध्ये नाही आहेत, फॉर्म आणि इन फॉर्म आणि आउट फॉर्म हे आपल्यावरती डिपेंड असतं, तुमचा योग्य सराव, तुमची प्रॅक्टिस किती आहे, तुमचा स्वतःवरती कंट्रोल किती आहे, तुमच्या संघामध्ये मतभेद किती चालू आहेत, तुमच्या संघाचा एक जीव आहे का, तुमच्या संघामध्ये एकी आहे का, बरेच काही असे जे नियम असतात क्रिकेटमध्ये त्याच्यामुळे तुमचा फॉर्म आणि इनफॉर्म हे बरंच काही डिपेंड असतं। आणि गोलंदाज सुरुवातीचे दोन चेंडू डॉट टाकले आहेत आणि आता मात्र या गोलंदाजाने चमत्कार करायला सुरुवात केली। ओ यावेळेला चेंडू डिप बॅकवर्ड पॉईंटकडे ट्रॅव्हल होतोय आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा इथं प्रयत्न केला गेला आणि 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने आणि तोंडरे क्रिकेट संघाच्या 2 धावा आता मात्र धावफलकावरती लागलेल्या आहेत। प्रथमेश शेलके मला वाटते थोडा इंजरी आहे या गोलंदाजाला, कारण त्याच्या डोळ्यावरती इजा झाली असे आम्हाला गुणलेखक सांगतायत, कारण मी मगाशी बघितलं की प्रथमेशला बॅटिंगला उतरवला नाही आहे, लेफ्टी फलंदाज आहे, का त्याला उतरवलं नाही आहे, कदाचित त्याला इंजरी असल्यामुळं तो मैदानामध्ये गेला नाही आहे, मात्र बघा त्याच्यामधले जिकाटी किती आहे, त्याच्यातले सामर्थ्य किती आहे, संघाला गरज आहे माझी आणि अशा वेळेला तो गोलंदाजी बघा किती टिचून करतोय, ज्या प्रकारे तो गोलंदाजीचा मारा करतोय, गुड लेंथवरती चेंडू टेक ऑफ करतोय आणि आता मात्र तोंडे संघाच्या फलंदाज थोडतो, मी म्हणे तिथं बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय। धावसंख्या धावपलकावरती 2 झाल्या, स्ट्राईक एंडवरती फलंदाज सुनीत पाटील। ओ यावेळेला बॅटची आहे ज्याने हो काय करून बसलाय क्षेत्ररक्षक, गोलंदाजाने जे कमवलं होतं ते कदाचित गमवतं, इथं काय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट, लेझी क्रिकेट आलंच दाखवलंय आणि या चुका महागात पडतील। तुम्ही एका मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिलंय, सुनीत पाटील जो या मॅचमध्ये कदाचित बरसू शकेल, त्याची बॅटिंग जबरदस्त आहे
आणि या फलंदाजाला दिलेला हा जीवनदान कदाचित अंगलट येऊ शकतोय. झेल होता गोलंदाजाने परिश्रम केला होता प्रथमेश शेळके. तर मंडप डेकोरेटर प्रतिनिधी असेल त्यांना विनंती असेल आपण जरा स्टेजचे संपर्क साधा. सुगन डांगरकर मंडप डेकोरेटरचे कोई ना एक प्रतिनिधी असेल. सिंगम मित्रांनो मालिश मला मसाज सेंटर मध्ये जर कोणाला मालिश करायचे असेल तर अवश्य सिंगम दादा चलते तुम्हाला साधे घंटे में तूफान. सिंगम पवार स्वागत आहे आपका. आणि धावसंख्या धापलकावर जर आपण बघितली 4 धावा झाल्या झेल सोडलाय तर यावा आपण नाना शेटपाटला आपल्या इथे आमंत्रित करायत यावा. यावेळेला पुन्हा बॅटची एज होती काय बॉलिंग करते हा गोलंदाज. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल तर या ठिकाणी आपण पाहू शकाल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक रुद्र बैलाचे मालक तथा वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रभुदास कृष्णा कुठले साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये बऱ्याच पाहुण्यांची उपस्थिती लागत आहे. अगदी मोठी स्पर्धा आहे नावारूपाला आलेली स्पर्धा आहे आणि ज्या प्रकारे पहिल्या दिवसापासून इथे मान्यवरांची रेलचेल सुरू आहे अगदी चर्चित अशी स्पर्धा. तर प्रभुदास कृष्णा कुठले साहेबांचं या ठिकाणी आगमन यावं आपलं सहर्ष स्वागत. रुद्र बैलाचे मालक खऱ्यातना बैलगडा क्षेत्रामध्ये ज्यांचं आपण दमदार योगदान पाहतो आणि वाकडी ग्रामपंचायत माजी सरपंच प्रभुदास कृष्णा कुठले साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत आहे. या सर्व मान्यवरांना विनंती करतो बैलगाडा शर्यतींचे आज बघितलं प्रवीण गायकर बऱ्याच ठिकाणी शर्यती सुरू असतात साताऱ्यापासून लाईव्ह शर्यती आपण बघतो. मात्र यावेळी पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे थोडा बॅकफूटवरती आहे. गडी एकही बाद नाही आहे मात्र संघाची धावसंख्या धावपळकावरती फक्त 4. फास्ट आहे फास्ट युग आहे. आज लाखाच्या शर्यती होतात 50,000 शर्यती होतात एक एक बैल लाखाच्या वरती किमतीवरती आहे. आणि ज्या प्रकारे दर्जा दिलाय ना बैलगाडा शर्यतीला मी म्हणेन पहिले असं नव्हतं आमची स्वतःची बैलं होती पण ज्यानंतर बैलांची ती बंदी आली होती बैलगाडा शर्यती बंद झाल्या होत्या म्हणून आम्ही बैलं इकली आमची. पण आता फादर बोलतोय आपण परत घ्यायचं का तर आता आम्हाला घ्यावा लागेल प्रवीण गायकर असं वाटतंय. यस आता विक्रमी खरेदी वाकडेगावमध्ये येणार आहे विकास शेठ मात्र यांच्या वतीने देखील साई देवा बैलाचा विक्रमी खरेदी पाहायला मिळेल. विकास शेठ आपलंही सहर्ष स्वागत. नक्कीच भरपूर ग्रेस आहे बघा कितीतरी लाईव्ह शर्यती रोज चालू असतात रोज बऱ्याच ठिकाणी कारण तेवढा स्कोप आला आहे. बरेच खेळाडू चांगले चांगले क्रिकेटर पण तिकडे आता शर्यतीकडे वळले आहेत. ठाण्यामध्ये क्रिकेट तर बंदच झालाय बहुतेक तिकडे शर्यतींचा झेड चालू आहे सध्या. बघा वडवळीची एवढी मोठी टीम आहे ते सर्व संघच त्यांचा शर्यती बघायला जातोय आणि 4 धावा धापलकावरती. आता मात्र येणारे 24 चेंडू आहेत आणि गरज आहे म्हणजे 53 धावांची अजूनही गरज आहे. मॅचला कलाटणी दिली प्रथम शेळके नावाचं वादळ गोंगावलं ज्यानं कदाचित तोंडे संघाला इथं वाहून नेईल की काय असं त्यांनी चेंडू इथं रिलीज केले. आणि आता मात्र संघाचा मुख्य खेळाडू संघाचा सेनापती आलाय गोलंदाजीला कैलास डुकरे अतिशय जुना जाणता अनुभवी खेळाडू. ओ यावेळेला कैलाचा रनअप बघा अगदी 4 ते 5 पावलांचा त्याचा रनअप आहे. त्याचे बॉलिंग ॲक्शन बघा त्या ज्या प्रकारे तो चेंडू रिलीज करतो त्याचा रिदम बघा आणि अगदी मी म्हणे फलंदाज अगदी बीट होतो या चेंडूवरती अशा प्रकारचा जो चेंडू रिलीज करतोय. तर मात्र पुन्हा कैलास राईट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू लॉफ केलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून डाऊन द ग्राउंड चेंडू सी मा पार षटकार. नितीन म्हटल्यानंतर प्रश्नच नाही आहे नुसतं बैलांच्या शर्ती आपण लाईव्हला बघतो हे सोपं नाही आहे कारण बैलांची मेहनत पण तेवढीच आहे त्यांची निगा किती राखावी लागते बैलांना वेळ पेंडा खाना त्यांना शेकवणं त्यांना पोहानी देणे बऱ्याच गोष्टी आहेत
अशा बैलांची शर्यती म्हणजे जो मालक आहे त्याला माहिती आहे किती मेहनत करावी लागते आणि तसे गाणे इथे मात्र डीजे नितीन अप्रतिम आता मात्र कैलास एंड बदलवतोय ओ राउंड विकेट नेलाय ओ यावेला जबरदस्त फटका रिलीज करायचा होता मात्र चेंडू अगदी वेगाने विकेट कीपरच्या हातामध्ये विसावतोय धावसंख्या धावपालकावरती जर आपण बघितली तर 10 धावा धावपालकावरती लागल्यात प्रथमेश शेळकेनंतर कैलासवरती एक षटकार जरूर आलाय मात्र या गोलंदाजाने आता कमबॅक केलाय जबरदस्त पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती फलंदाज रोशन पाटील ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप पंच वाघमारे काय अदा आहे त्याची व्हाईट बॉलचा इशारा दिलाय आणि धावसंख्या पुढे जात आहे 11 धावा बघा आपण लाईव्ह मध्ये रिप्ले मध्ये बघू शकता किती बाहेर चेंडू रिलीज केलाय कैलास त्याचा अँगल उजव्या हाताचा जो अँगल आहे तो बाहेरच्या दिशेने चेंडू ओलवतोय आणि हा व्हाईट बॉल पूर्ण आपण यावेळेला मात्र पंचांनी हेरलंय की हा अगदी डॉट चेंडू आहे आपण रिप्ले मध्ये बघू शकता हा चेंडू कशा प्रकारे बॅटच्या खालून चेंडू रिलीज झालाय कारण म्हणजे शफलसाठी दुसरी लाईन इथे ठेवली आहे आणि कदाचित हा डॉट चेंडू पुन्हा एकदा धावसंख्या थांबली आहे 11 वरती तोंडरे क्रिकेट संघ ओ यावेला बॅटची इनर एज एकच वाईट आहे मला वाटतं एकच लाईन इथं ठेवली गेली या स्पर्धेमध्ये आणि धावसंख्या धावपलकावरती आहे ती 12 धावा धावपलकावरती लागल्या आहेत या स्पर्धेमध्ये 4 सायकल आहेत 2 मोटरसायकल आहेत आणि 40+ साठी पण मला वाटतं सायकल आहे का एक सिक्सर किंगसाठी एक सायकल आहे म्हणजे एवढी बक्षिसं लावली गेली त्या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य स्पर्धा अवाढव्य अशी स्पर्धा आहे आणि जबरदस्त 7ही दिवस आयवा कॅससाठी 200 रुपयाचं बक्षीस मात्र यावेळेला लॉफ केलाय कैलासवरती हल्ले चढवले गेलेत चेंडू सी मा पार आणखीन एक षटकार आहे आतापर्यंत कैलासवरती 2 षटकार आणि धावसंख्या धावपलकावरती 18 लागली आहे अजून आयवा कॅससाठी बक्षीस आले नाही आहेत ना 18 धावा आणि हे महागडं षटक आहे कैलास डुकरेच्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर तब्बल 14 धावा या षटकामध्ये आल्या आहेत महागडं षटक आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा मला वाटतंय प्रथमेशकडे चेंडू सोपवलाय त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय की या मॅचमध्ये प्रथमेश तुलाच काहीतरी करावे लागेल की काय कारण बरंच काही दडलं या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये त्या गोलंदाजाने या मॅचमध्ये दडपण दिलं होतं समोरच्या संघावरती तोंडे संघाला थोडा बॅटफूटवरती ढकललं होतं मात्र पुन्हा एकदा डोकं वर काढले तोंडे संघाच्या फलंदाज रोशन पाटीलची तडाखे बघितले त्याचे अटॅक बघितले त्याचे हल्ले बघितले त्याने 2 षटकार कैलासवरती टोकले आणि आता पुन्हा एकदा तोंडे संघ सुस्थितीमध्ये आलाय आणि धावसंख्या धावपलकावरती बिनबाद 18 आता येणारे 18 चेंडू आणि गरज आहे 39 धावांची 18 चेंडू 39 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 13.00 सरासरीने वाटचाल करायची आहे मजा येणार ही मॅचमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत कदाचित ही मॅच जाईल की काय आणि आता पुन्हा लेफ्ट आर्म गोलंदाज प्रथमेश शेळके ओ यावेला बॅटचा फ्लो ओपन फटका फसलाय क्षेत्ररक्षकाची दुसरी चूक आहे मला वाटते या क्षेत्ररक्षकाने मगाशी पहिल्या षटकामध्ये झेल सोडलाय आणि या झेल तुम्हाला किती महागात पडतील कदाचित तुम्हाला घरचा रस्ताही पकडावा लागेल कारण अशा झेल जर तुम्ही क्रिकेटमध्ये सोडाल तर तुम्ही मॅच नाही जिंकू शकत एका मोठ्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान ते देखील सर्कलमध्ये आणि मग मात्र गोलंदाज निराश होणार हताश होतो आणि अशा वेळेला सपोर्ट 11 खेळाडूंचं सहकार्य किती महत्त्वाचं असतं धावसंख्या पुन्हा एकदा वधारते 20 रोशनची तिसऱ्यांदा एज लागली आहे आणि आता मात्र सोडलं नाही आहे पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला गडी बाद होतोय पहिला हादरा बसतोय फलंदाज सुनीत पाटील रोशन पाटील तंबूच्या आश्रयाला सूरज पाटील मैदानामध्ये जातो इन ॲट नंबर 3 पोझिशनवरती अर्थातच वन डाऊनला गेलेला फलंदाज नेहमी हा आक्रमक असतो विध्वंसक असतो आणि विस्फोटक फलंदाज असतो तो फलंदाज यावेळी मैदानामध्ये दाखल होतोय सूरज पाटील
आता मात्र प्रथमेश शेलके नावाचं वादळ या मॅच मध्ये पुन्हा आलंय, संघाला गरज आहे आणि अशा वेळेला हा गोलंदाज एक विकेट काढतोय आणि स्वतःला सध्या प्रूफ करतोय हा गोलंदाज. ओ व्हाट अ टायमिंग, काय फटका आया, हा षटकार नाही हा अठ्ठा आहे. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून आले आल्या फलंदाज सूरज पाटीलचा तडाखा हा षटकार, सहा धावा. त्याला शांत केलाय तो फलंदाज सूरज पाटील. मी मगाशीच म्हटलं होतं की वनडाऊनला येणारा फलंदाज हा घातक असतो, विध्वंसक असतो, विस्फोटक असतो आणि त्याने स्वतः सिद्ध करून दाखवलं या फलंदाजाने. आल्या आल्या पहिला चेंडू त्यांनी काही बघितलं नाही, डायरेक्ट अटॅक केला आणि हा षटकार. षटकारांनी धावसंख्या तपालकावरती 26 आणि येणारे 15 चेंडू गरज आहे 31 धावांची. 15 चेंडू 31 धावा. ओ आडव्या बॅटने मारायचा होता, पादल आली ते नाही आहे आणि पंचाने आमच्याकडे इशारा दिला आहे की हा चेंडू वाईड आहे, अर्थातच अव्वांतर आहे. बघा आपण रिप्लेमध्ये बघू शकता चेंडू किती बाहेर रिलीज झाला आहे आणि मात्र पंच सँडी पालकर म्हटल्यानंतर प्रश्नच नाही आहे. चेंडू वाईट आणि धावसंख्या पुन्हा एकदा आता मात्र अजूनही 30 धावांची गरज आहे. ओ यावेला बॅटचा फ्लो ओपन, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि ज्या फलंदाजाने या मॅच मध्ये षटकाराने स्वतःला सिद्ध केलं होतं तो फलंदाज सूरज पाटील तंबूच्या आश्रयाला. प्रितेश पाटील हा मैदानामध्ये दाखल होतोय, चौथ्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानामध्ये इंटर करतोय, एन होतोय आणि आता मात्र ज्या प्रथमेश शेलकेवरती एक षटकार आला होता त्याने कमबॅक केलंय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत त्याने गडी बाद केले 2 पुन्हा एकदा. आता मात्र धावसंख्या 27 झाली आहे आणि या मॅचमध्ये जर आपण बघितलं 14 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 14-30 समीकरण आहे हा सामना, बॅलेन्स आहे अजूनही म्हणेन, दोन्ही बाजूने सामना आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आणि पंच सँडी पालकर इशारा करतायत की हा बॉल वाईट आहे. अव्वांतरने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते, 28 धावा धावपलकावरती. 28 लॉस ऑफ 2 विकेट म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा आणि आता मात्र 14 चेंडू 29 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी तोंडर क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा प्रथमेश आता मात्र एंड बदलवलं त्याने, लेफ्ट हॅम राऊंड विकेटने आलाय पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी बॅटची पुन्हा एज लागली. ओ ओ ओ 1 2 3 4 5 आणि 5व्या ऍटम मध्ये त्याने झेल घेतलाय आणि फलंदाज प्रितेश पाटीलला आली अपावली, माघारी परतावे लागेल डीजे. धावांवरती 13 चेंडू 29 धावांची गरज आहे. हा प्रथम शेलके ट्रम्प कार्ड आहे चिंचवली संघाचा. मी मागच्या पावसाने याला बघितलं, या उलवे नोड मध्ये येऊन या गोलंदाजाने काय छाप सोडली होती, अगदी मोठ्या मोठ्या संघांना याने नमवलं होतं. हा गोलंदाज प्रथम शेलके उभरता सितारा आहे,
आई इलेवन चिंचवली संघाचा यंग टॅलेंट आहे, यंगस्टर आहे. आ भविष्यात नक्कीच मी म्हणेन नैऋत्य धुंद्र विभागाचं नाव नक्कीच टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उंच शिखरावरती नेणार. आणि आई गावदेवी चिंचवली संघ नक्कीच भविष्यात कदाचित ग्रामीण क्रिकेटमध्ये मोठ्या संघांसोबत देखील खेळू शकेल. कारण असे नवीन नवीन चेहरे ज्यावेळी पडद्यावरती येतात तेव्हा नवीन काहीतरी घडत असतं, नवीन काहीतरी बघायला मिळत असतं. 13 चेंडू 29 धावांची गरज. प्रथमेश शेळके त्याने एंड बदलवलं, कारण पहिल्यांदा त्याचे 2 चेंडू लगातार वाईट आले होते आणि मग त्याने कमबॅक करण्यासाठी ओव्हर द विकेट सोडून तो राऊंड विकेटने आला आणि लगेच त्याने विकेट देखील गारद केला. 13 चेंडू 29 धावा. ओ हो व्हाट अ बॉलिंग परफॉर्मन्स. आणखीन एक हादरा बसतोय बॅची नरेज. फलंदाज आल्या पाऊली परततोय प्रतीक पाटील तंबूच्या आश्रयाला. डीजे कॅप्टन या टॉससाठी पुढची मॅच मला वाटते खानाव आणि या संघातून या मॅचमधून जो संघ जिंकेल त्यांच्याशी मॅच होणार आहे. पुढची विनर वर्सेस विनर मॅच असेल. आणि आता मात्र जर आपण चित्र बघितलं, स्कोअर कार्डवरती जर आपण नजर टाकली तर 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे क्रिकेट संघाला. या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो तोंडरे क्रिकेट संघ, कारण मॅच अजून संपली नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये हरण्याची तयारी नाही आहे, जोपर्यंत तुम्ही सांगणार, ठमसावून सांगणार, ठणकावून सांगणार की नाही अजून आम्ही हारलो नाही आहे, आम्ही प्रयत्न करणार, प्रयत्नाची परमेश्वर असं म्हणतात, तसा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. जिद्द, चिकाटी, मेहनत तुम्हाला या मॅचमध्ये करावे लागेल. तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये जो तुम्ही क्रिकेट खेळता तो तुम्हाला मॅचमध्ये खेळावा लागेल. आपल्यावरती असणारा दबाव, तुमच्यावरती असणारा प्रेशर रिलीज करून तुम्हाला ही मॅच खेळावी लागेल, तर हा सामना तोंडर क्रिकेट संघ जिंकू शकतोय. आणि मी तर म्हणेन जोपर्यंत मैदानामध्ये हा फलंदाज आहे सुनीत पाटील तोपर्यंत मी म्हणेन तोंडरे संघ या मॅचमध्ये सध्या फ्रंट आहे, सध्या प्लस आहे, वरती आहे. कारण या फलंदाजाकडे क्षमता आहे, त्याच्याकडे धैर्य आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे चिकाटी आहे आणि अफाट गुणवत्तेने भरलेला हा फलंदाज आहे. म्हणजे जोपर्यंत हा सुनीत नावाचा वादळ मैदानामध्ये आहे तोपर्यंत तोंडरे क्रिकेट संघ या मॅचमध्ये जिंकू शकते कदाचित. मात्र तो ही मॅच जिंकवणार की नाही हा देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण 12-29 ची गरज आहे आणि प्रति षटकामागे मला वाटते 14.50 ची सरासरी आहे. 14.50 रिक्वायर्ड रन रेट आहे. मजा येणार आहे मॅचमध्ये. बरेच गावं आपण बघत असतो, प्रत्येक गावामध्ये संघ खेळत असतात. काही गावामध्ये एक संघ असतो, काही गावामध्ये 3 असतात, काही गावामध्ये 4 असतात, काही गावामध्ये 2 संघ असतात. असे बरेच गावं आम्ही बघत असतो टेनिस क्रिकेटमध्ये. आमच्या गावात 4 संघ आहेत. म्हणजे काय, एखादा खेळाडू काय असतं, चला इकडे काय जमलं नाही मी तिकडे जातो, तिकडे जर कोणी सांगितलं इकडे ये का तो तिकडे जाणार. असंच क्रिकेट बऱ्याच ठिकाणी चालू आहे. आमच्याकडे पण तीच परिस्थिती आहे. चला मला आता सांगितलं आहे तुला इकडे यायला लागेल तर मी तिकडे जाणार. असं क्रिकेट बऱ्याच ठिकाणी चाललंय. मात्र एक गाव एक संघ कदा कमी बघायला मिळेल. ठीक आहे, 2 आहेत पण काही ठिकाणी 4-4 संघ पण खेळतात. आणि आता मात्र तोंडरे क्रिकेट संघ यावेळेला सध्या जर बघितली 12-29 ची गरज आहे ही मॅच. मी म्हणेन जोपर्यंत सुनीत नावाचा फलंदाज मैदानामध्ये आहे त्याचे बॅटमध्ये जर 2-3 मोठे अटॅक जर झाले तर तोंडरे क्रिकेट संघ या मॅचला कलाटणी देऊ शकते. गोलंदाज रोहित पाटील राईट आर्म राऊंड विकेटने आलाय. आणि पंच आमच्याकडे बोलतात की हा वाईट बॉल आहे, प्रेशर आहे, दोन्ही संघांवरती दबाव आहे. आणि आता मात्र 12-28 ची गरज आहे. अव्वांतर आलाय, वाईट आलाय, एक्स्ट्रा आलाय आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये मजा येणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कदाचित हा सामना जाऊ शकतोय, कारण आतापर्यंत बघितलं 29 धावांवरती 4 गडी बाद झाले आहेत. दोन्ही बाजूने बॅटिंग आहे, दोन्ही एंडने फलंदाजी आहे आणि हे स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. ओ बॅटचा फ्लो पण फटका फसला चेंडू खाली विकेट किपर कुणाल. ओ हो वाड कॅच, जबरदस्त झेल पकडलाय. आणि या मॅचमध्ये ज्या उरल्या सुरल्या अशा होत्या सुनीत नावाच्या त्या चमवल्यात. गोलंदाज रोहित पाटीलने घेतलेला हा मोठा विकेट. डीजे
विनंती करतोय की आयोजकांकडून आम्हाला तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे, आयोजकांकडून तुम्हाला खूप आग्रहाचं आमंत्रण आहे दिनेश करमेलकर सर की आपण या स्टेजवरती या व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हायचं आहे. आणि गुरुनाथ करमेलकर यांना देखील विनंती करतोय की आपण देखील येऊन या व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हायचं आहे. सर्व मान्यवरांना इथून विनंती करतोय, बरीच मोठी स्पर्धा आहे. आज सकाळपासून पण बरेच पाहुणे, पहिल्या दिवसापासून इथं पाहुण्यांची रेलचेल सुरू झाली आहे, कारण स्पर्धाच तेवढी मोठी आहे, स्पर्धेचं नियोजन मोठं आहे, स्पर्धेचं आयोजन मोठं आहे. आणि मला वाटते पुढच्या वर्षी अजून नवीन काही डे नाईट स्पर्धा होणार आहे. वाकडी आयोजनाची खासियत आहे, वाडी शिलोंग्यांच्या डोक्यावरून सामना अजून संपला नाही आहे हे सांगत असताना फलंदाज आदेश पाटीलच्या बॅटचा तडाखा षटकार. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी गावचे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर उद्योजक ऐश्वर्या रिसॉर्ट असेल वाकडी गाव मध्ये. जेवढा आपण फार्म हाऊस पाहता मित्रांनो, मोर्वेमध्ये फार्म हाऊस स्लॅबची घर ज्यांच्या माध्यमातून कार्यरतांना बनवली जातात ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गजानन शेठ पाटील यांचंही आगमन झालं. यावं नाना शेठ आपल्याला इथे आमंत्रित करायत. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश शेठ करमेलकर, गुरुनाथ शेठ करमेलकर यावं आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो यावं व्यासपीठावरती. चला आता या षटकाराने सामना पुन्हा रंगतदार स्थितीमध्ये 10-22 पॅडल स्वीप. यावेळेला चेंडू डिफाईन कडे ट्रॅव्हल होतोय, चेंडू अडवत येतात पुढे, चेंडू वरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथं पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आणि आता मात्र रिव्ह्यू रेफर केला इथं की फलंदाज सेफ पोचलाय की नाही आहे, बरंच काही चित्र दडलंय. हा विकेट इम्पॉर्टंट आहे, ज्याने षटकार ठोकला होता तो फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आदेश पाटील आणि इट्स आउट. फलंदाज इथं बाद आहे, कारण इथं क्लिअर कट आपण रिव्ह्यूमध्ये दिसते आहे की बराच लांब राहिला आहे. गरज नव्हती मला तरी वाटते आहे, कारण एक सिंगल आली होती, थोडा थांबला असता विकेटवरती, कारण या फलंदाजाने षटकार मारला होता. आणि आता मात्र तोंडे संघ पुन्हा एकदा बॅकफूटवरती जातोय की काय. आणखीन एक गडी बाद, 5वा 6वा हादरा बसतोय तोंडे क्रिकेट संघाला 36 या धावसंख्येवरती 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. नाव संघाने एक मॅच जिंकली आहे आणि त्यांची मॅच होणार आहे यापुढे. या मॅचमधून संघ विनर होईल त्यांच्यासोबत. आणि गोलंदाज पुन्हा एकदा गोलच्या मार्कवर, रोहित पाटील रॅडम राऊंड द विकेट. रोहितचा हा चेंडू लॉफ केला अगदी डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कैलास डुकरे आहे. चेंडू उचलतोय, 10 नंबरची जर्सी त्याने परिधान केली. सचिन तेंडुलकर ज्या प्रकारे 10 नंबरची जर्सी परिधान करतो तशी जर्सी परिधान कैलास डुकरेने केली आणि हा चेंडू अडवला आणि धावसंख्या पुढे जाते आहे 37. येणारे 8 चेंडू 20 धावांची गरज. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये सोमनाथ एक मोठा फटका जर आला तर मी म्हणेन या मॅचला अजूनही कलाटणी मिळू शकते. ओ व्हॉट अ शॉट, चेंडू वाइड रीच लॉन्ग ऑन शॉट डोक्यावरून षटकार. सुपर 12 मेगा फायनल पहिला सामना मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई विरुद्ध अद्विक एंटरप्राइजेस 11 सहारा शिवकर. दुसरा सामना असेल रामचंद्र मोटी प्रतिष्ठान उसाटणे विरुद्ध जय हनुमान रीस. तिसरा सामना ओम अथर्व 11 कानपोली विरुद्ध श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव. आणि अंतिम सामना असेल अहिल 11 टेंबिवली विरुद्ध वेतालदेव चांबारली. सुपर 6 साठी जय हनुमान वाघिवली आणि आजच्यातून एक संघ क्वालिफाय होईल. आणि उद्या बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि 9:30 पहिला सामना स्टार्ट होईल याची नोंद घ्या. तर पारस मसाला मिलचे सर्वे सर्वा या ठिकाणी आपण पाहू शकाल आमचे विष्णू शेलके साहेबांचं आगमन झालं, यावं आपलं सहर्ष स्वागत.
बालू स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड कौस्तुभ आहे। ओ व्हाट अ बॉलिंग, तो मात्र चेंडू थोड़ा पाठी ठेवला, ज्या प्रकारे आपण एक्शन रिप्ले मध्ये बघू शकता कि ज्या प्रकारे गुडलेंथ वरून चेंडू पाठी रिलीज झाल्यानंतर थोडा टॉस झालाय आणि हा मग डॉट चेंडू। 5-13 चं समीकरण आहे, फलंदाजामध्ये चर्चा सुरू आहे की मॅच किती इम्पॉर्टंट। कौस्तुभ नॉन स्ट्राइक एंडला आहे, ज्याने एक षटकार मारलाय मागच्या षटकामध्ये, तो स्ट्राइकसाठी झडपडतोय झगडतोय। 5-13 यावेळेला चेंडू, ओ डायरेक्ट हिट जर कदाचित झालं असतं तर मात्र फलंदाजाला परतावं लागलं असतं, मात्र या सिंगलनं स्ट्राईक हवी होती मला आणि ती स्ट्राईक घेतली कौस्तुभनं। आणि आता मात्र धाव संख्येचा जर विचार केला तर 45 धावा धावपळकरवरती लागल्यात। राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे क्रिकेट संघाचे गडी बाद झाले 6, आता येणारे चेंडू आहेत 4 आणि गरज आहे 12 धावांची। कौस्तुभ पाटील या मॅच फिनिश करणार का, कारण या फलंदाजाकडे क्षमता दिसते, कारण एक षटकार त्याने ठोकलाय। आणि आता मात्र 4-12 चं समीकरण, 4 चेंडू 12, गोलंदाज प्रसन्न शेळके पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट। ओ व्हाट अ टायमिंग, डीप एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून जबरदस्त षटकार। षटकार बघा, इनसाइड आउट फटका मारणं सोपं नसतं, त्यासाठी तुमचा सराव, तुमच्याकडे टेक्निक, तुमचा क्लास किती आहे हे दाखवत असताना फलंदाज कौस्तुभ व्हाट अ बॅटिंग। आता मात्र चेंडू उरले 3, बघा रिप्ले मध्ये बघू शकता कशा शॉट त्याने घेतलाय, टायमिंग, त्याची टेक्निक, त्याचा क्लास बघायला मिळाला। आणि मात्र 3 चेंडू 6 धावांची गरज आहे। कैलासने आता स्वतः मात्र जबाबदारी घेऊन विकेट किपिंगला आलाय, क्लोज विकेट किपिंग, 3 चेंडू 6 धावांची गरज। ओ यावेळी चेंडू डीप बॅको पॉइंटकडे सिंगल वेगाने घेतली आहे, ओ खराब फिल्डिंग, अभिषेक चेंडू उचलतोय, तत्पूर्वी चेंडूवरती 2 गेले, स्ट्राईक ठेवली कौस्तुभने स्वतःकडे, त्याला माहिती आहे मी मॅच संपू शकतोय हे त्याला माहिती आहे। कानव संघ कॅप्टन येऊन थांबा लगेच, कानव संघ या, 2 चेंडू 4 धावांची गरज आहे। मॅच मध्ये कलाटणी दिली आहे, कौस्तुभ पाटील नावाचं वादळ आलं आणि कदाचित ही मॅच आहे। एलियन चिंचोळजो संघ सध्या फ्रंट पुरती होता, डोकं वर काढलं होतं, या संघाला सध्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय, क्षेत्ररक्षण लावलं गेलंय, व्यूहरचना चक्रव्यूह लावलं गेलंय। आणि आता मात्र 2 चेंडू 4 धावांची गरज, कौस्तुभ स्ट्राईक एंड वरती। ओ यावेळेला आता मात्र डॉट चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा आई 11 चिंचवली कम बॅक करतोय, आई 11 चिंचवलीचा हा गोलंदाज प्रसन्न शेळके आहे। 1 चेंडू 4 धावा, क्या बात है, क्या एक तेरी तो दूसरी मेरी, क्या मॅच है, रोमांचक मोड पर यह बिल्कुल मुकाबला किरण पाटील सर दो टीमों के बीच में। नक्कीच नक्कीच, 1 चेंडू 4 धावा, तोंडरे की चिंचवली, रफ एंड टफ सामना है, बघा या मॅच मध्ये मजा आली आहे। शेवटचा चेंडू, 4 धावांची गरज। ओ व्हाट अ शॉट, षटकाराने खेल खलास, कौस्तुभ पाटीलचा जलवा आणि तोंडरे क्रिकेट संघ हा मॅच जिंकतोय। डीजे लावा।